कोल्हापूर शहरात प्रचंड अतिक्रमणं वाढली आहेत रस्त्यावर आणि फुटपाथवर कार आणि दुचाकी गाड्या विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत त्या गाड्या जप्त कराव्यात अशी सूचना स्थायी समिती सभेत करण्यात आली सोमवारपासून चारही विभागीय कार्यालयामार्फत अतिक्रमण निर्मूलनाची संयुक्त कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय कोल्हापूर महानगरपालिकेची स्थायी सभा आज तब्बल महिन्यानंतर संपन्न झाली कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलंय स्थायी समितीमध्ये वारंवार चर्चा होऊनही कारवाई का होत नाही अशी विचारणा सदस्यांनी केली रस्त्यावर आणि फुटपाथवर कार दुचाकी गाड्या विक्रीसाठी ठेवल्या जातात त्या जप्त कराव्यात बेवारस वाहनं रस्त्यावर पडून आहेत कर्मचारी अपुरे असतील तर चारही विभागीय कार्यालयामार्फत संयुक्त मोहीम हाती घ्यावी अशी मागणी संजय मोहिते दीपा मगदुम माधुरी लाट आणि सभापतींनी केली ही मागणी मान्य करत सोमवारपासून संयुक्त कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं निकम पार्क इथली कंपाऊंड भिंत अजून काढलेली नाही परतीच्या पावसानं दोन चार कॉलनीत पाणी शिरलं होतं कारवाई करण्यासाठी निकम पार्कच्या मालकाला नोटीस द्यावी अशी मागणी दीपा मगदूम आणि सभापतींनी केली संबंधित मालकाला नोटीस काढण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं सेंट्रल किचनमध्ये आढळलेल्या त्रुटीबाबत कोणती कारवाई केली अशी विचारणा सचिन पाटील यांनी केली संबंधित कंपनीला नोटीस काढली आहे दोषींवर कारवाई प्रस्तावित केली आहे अंतिम मंजुरीसाठीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवलाय असं सा प्रशासनानं सांगितलं प्रभागामध्ये सफाई कामगारांची संख्या कमी आहे दोन कर्मचारी दोनच दिवस हजर असतात त्या कर्मचाऱ्यांची बदली करून कारवाई व्हावी अशी मागणी गीता गुरव यांनी केली गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत सुरुवातीला पाचशे ते हजार रुपये दंड केलाय तरीही कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करू असं प्रशासनानं स्पष्ट केलं कसब बावड्यासह अठरा प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत नाही अशी तक्रार माधुरी लाड यांनी केली झोपडपट्टीसाठी पाणी बिलामध्ये सवलत देण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार का कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय विम्याबाबत कोणता निर्णय घेतला अशी विचारणा सभापतींनी केली पाणी सवलतीबाबतचा प्रस्ताव पुढील आठवड्यात सादर केला जाईल कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय विम्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर केलाय असं प्रशासनानं सांगितलं